सुप्रभात मुलांनो, वर्ग चौथा, विषय मराठी, ह्यामध्ये पाठ क्रमांक 12 आहे वाटाड्या। तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत आणि समजून घेणार आहोत। तर मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 40 आहे, त्यावर दिलेलं आहे वाटाड्या। तर आज आपण हा पाठ वाचणार आहो। तर मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐकावे आणि आपली पुस्तक उघडा, त्या पुस्तकावर पेन्सिल ठेवून नीट ऐका। काका काका, आवाज आला, कोणीतरी त्याला हलवत होतं। म्हणजे जे काका आहेत, बघा चित्रामध्ये दिसत आहेत तुम्हाला, त्या चित्रामध्ये जे काका दिसत आहेत त्या काकाला आवाज मारला कोणीतरी, एका मुलीने त्यांना आवाज मारला। तर त्यांना असा वाटला की मला कोणीतरी आवाज मारत आहे म्हणून, हलवत आहे म्हणून। स्पर्श कोवळा, नाजूक होता, हाताची बोटंही इवलीशी होती। इवलीशी म्हणजे लहानशी। काका काका, त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली, तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला। ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते। कशाची भीती वाटते, काकांनी विचारले। मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली। रस्ता काय, वाघसिंह आहे खाऊन टाकायला, काका म्हणाले। म्हणजे काका सांगत आहेत तिला की बेटा, रस्ता काही वाघसिंह आहे का खाऊन टाकेल आपल्याला? वाघसिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर। मोटारी, स्कूटर, मध्ये सिटी वाजवणारा पोलीस, कुणी कुठूनही भुरकन येतं। मगा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते, म्हणजे मगाशी मी त्या सायकलच्या चाकात जात होते। अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल, बाहेर तर जावंच लागतं ना। हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्यांची। आई किंवा बाबाचं बोट धरलं की भीती गायब होते। अगदी एटीत चालते मी त्यांच्याबरोबर, मुलगी म्हणाली। असं मग आता नाही वाटत कुणी बरोबर तुला शाळेत पोचवायला, घरी न्यायला येत नाही कुणी, काकांनी विचारलं। येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात। आमच्या गडी सखाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली। मग आज नाही आला तो, काका म्हणाले। नाही ना, तो सुट्टीवर आहे आज। मग तू घरी कशी जाणार, काकांनी विचारले। मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी। तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान लागतं। तिथं एक बेकरी आहे, बेकरी जवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर, ती नीट समजावून सांगत होती त्या दिकुटलीच्या बोलण्याची। त्या काकांना गंमत वाटत होती। नाव काय बेटं तुझं, त्यांनी मध्येच विचारले। माझं नाव आहे मृणाली, मृणालिनी, पण सगळे मला मनू म्हणतात। काका तुम्ही पण मनूच म्हणा। बरं, पण काय ग मिनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर यायला सांगितलं होतं। मग सोनल कुठं आहे? ती गेली मगाशीच, भारी शिष्ट आहे ती। ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला, किती टिंगल केली तिनं माझी। मी म्हटलं, मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर। मग काय म्हणाली ती, काकांनी विचारले। ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला, मीनू म्हणाली। पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना, काका म्हणाले। अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत। ते हसले। काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी,
मला माहित आहे पुढचा रस्ता, मीनू उत्साहाने बोलत होती। तिच्या आवाजात आर्जव होते। काकांची छाती मात्र धडधडू लागली होती। चला चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली। मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलगलून आले। काय सांगावे या भोड्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना, पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती। तिच्या स्पर्शातला भोडा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता। हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं, काका म्हणाले। म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो तेच, दाखव बरं कुठं आहेत। डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत। मीनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले। शाबाश, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची हा, काका सांगत होते तिला। दोन्ही बाजूंनी येणारी वाहन नीट पाहायची, आधी उजवी बाजू पाहायची, मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं, मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूनं येणारी वाहन पाहायची, त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं, समजलं? हो, म्हणून मीनूने खुशीत मान डोलावली। आणखी एक करायचं काय, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही, समजलं मला? चला ना आता। एकदम नाही, आधी नीड बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते। उजव्या हाताला ना, त्या पहा दोन कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे। मग थांब, आता गेल्या ना त्या? हो, आता कोणी नाही इकडे, एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे। वा, मग चल तर। दोघांनीही अर्धा रस्ता पार केला। मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली। पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या, ती फार खुशीत होती। वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला। आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार काका, आता मी जाऊ घरी। जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन। तो बघा टी व्ही काढलाय तिकडे, माझं घर आहे, दिसलं ना? मीनू विचारत होती। काकांनी मान उंचावली, तिकडे नाही हो, इकडे या बाजूला। हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली, आता दिसला ना? हो, म्हणून काकांनी खुशीने मान हलवली। आता मी जाते हं। जा बेटा, नीट सांभाळून जा। वा, नीट जायला तर तुम्हीच शिकवलं ना मला काका, मी सांगते आईला। अच्छा ठीक आहे, बाय मीनू। काकांनी हात उंचावून हलवला, कितीतरी वेळ ते हात हलवतच होते। कोणाचा तरी धक्का लागला, काका भानावर आले, डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला, खिशातल्या रुमालीने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले, मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली। ते आजर्वाने म्हणाले, आजर्वाने म्हणजे विनंतीने म्हणाले, मला दिसत नाही पलीकडे पोहोचवतात का। समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्याच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले। तर बघा, ह्या पाठाचे लेखक आहेत शैलजा काळे। तर यांनी बघा खूप छान सांगितलेलं आहे। तर मुलांनो, तुम्ही पण लक्ष देऊन ऐका की रोड क्रॉस करताना कशाप्रकारे जायचं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला मदत करायची आहे। तर हा पाठ समजलेला असेलच, तरी ह्या पाठात आलेले शब्दार्थ बघूया आपण। इवलीशी म्हणजे लहानशी, आजर्व म्हणजे विनंती, गलबलून येणे म्हणजे मन भरून येणे, चाहूल लागणे म्हणजे कुणीतरी येण्याची जाणीव होणे, निमूटपणे म्हणजे गुपचूप काहीही न बोलता। तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजलेला आहे, हे शब्दार्थ आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहेत।
ह्या पाठाला पुन्हा एकदा वाचायचं आहे। तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।